दिनांक 26 ते 30 मार्च रोजी कर्नाटक राज्यातील दावणगिरी येथे फेडरेशन ऑफ सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धा 14 वर्ष व 19 वर्ष वयोगट मुले मुलीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत समृद्धी स्पोर्ट्स क्लब इंग्लिश स्कूल मंगळवेड्याच्या 14 वर्ष वयोगटात कुमारी आनंदी हेंबाडे हिने रौप्य पदक तर कुमारी प्रणिती नागणे हिने कांस्य पदक महाराष्ट्र संघातून मिळवले आहे. त्याचबरोबर या राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटात श्री समरजीत कदम 19 वर्ष मुलींच्या गटात भक्ती घुले तर 19 वर्ष मुलांच्या गटात शिवराज बेद्रे यांनी सहभाग नोंदवला. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण म्हणून अण्णा बाकडे यांनी काम पाहिलेले आहे असे सोलापूर शहर व जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू यांनी प्रसिद्धीस दिली आहे. काल महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही वयोगट मुले मुली संघ व प्रशिक्षकांचे सोलापूर रेल्वे स्थानक येथे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक दिलीपभाऊ कोल्हे व प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे यांच्या हस्ते भव्य स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष अंबादास पांढरे, सचिव रामचंद्र दत्तू, सेपक टकरा असोसिएशनचे पदाधिकारी अण्णा वाकडे, शानवाज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडूंना समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने यशस्वी कामगिरी केल्याबद्दल हॉटेल सुवर्ण येथे पार्टी देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या 4 संघात नाशिक, अमरावती, वर्धा, परभणी, नांदेड, मुंबई व ठाणे येथील खेळाडूंचा सहभाग होता. यश मिळवलेल्या खेळाडूंचे इंग्लिश स्कूल मंगळवेडेचे संस्थापक सुजित बापू कदम, संचालिका तेजस्विनी कदम, प्राचार्य रवींद्र काशीद, असोसिएशन उपाध्यक्ष रमेश बसाटे, खजिनदार भारत पाटील, सहसचिव विजय दत्तू, रवी चव्हाण व विठ्ठल बिले यांनी विशेष अभिनंदन केले आहे.